मावळ लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचं नाव पुढं येत आहे. मात्र ते नवखे उमेदवार असल्यानं गेली 5 वर्षे मतदारसंघात जनतेसाठी सदैव झटणारे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हेच पुन्हा निवडून येतील असा ठाम विश्वास शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी मल्हार टीव्हीशी बोलताना व्यक्त केला. पार्थ पवार हे नवखे आहेतच, त्याचप्रमाणे पवार कुटुंबियांतील नावात आता विश्वासार्हता राहिली नाही. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार यांनी निवडणुकीची तयारी केली होती व तसे बॅनरसुद्धा लावले होते. मात्र अचानक त्यांची उमेदवारी मागे पडली व आबा पाटील यांच्या कन्येचं नाव पुढे आलं आणि पुन्हा काही दिवसांतच पुन्हा एकदा पार्थ पवारांचं नाव चर्चेत आलं आहे व पुन्हा त्यांचं नाव मागेसुद्धा पडू शकते. त्यामुळे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हेच पुन्हा प्रचंड मतांनी निवडून येतील. त्याचप्रमाणे शेकाप पक्षाकडे सुद्धा स्वतःचा उमेदवार नसल्यानं ते उसल्या उमेदवारांना पाठिंबा देतात. ते स्वतः का लढत नाहीत असा सवालसुद्धा बबनदादा पाटील यांनी केला आहे. शेकाप पक्ष नेहमीच सोयीचं राजकारण करीत असतो असंही त्यांनी सांगून शिवसेना भाजप एक दिलानं काम करून याही वेळी श्रीरंग बारणे यांना खासदार करतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. आम्ही विजयाची 101% खात्री देतो, कारण पार्थ पवार हा आमच्या उमेदवारासमोर उमेदवारच ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे, पार्थ पवार आजच आम्ही नाव ऐकतो, म्हणजे मी एवढ्या वेळेचे राजकारणामध्ये पार्थ पवारने काय आमदारकी लढवले, जिल्हा परिषद लढवले असा काय काय तो भाग नाही. केवळ शरद पवार साहेबांचा नातू, अजित पवारांचा मुलगा फक्त या नावाने पार्थला ओळखलं जातात. तर याच्या मुले आणि आमचा उमेदवार खासदार बारणे साहेब, ज्यांनी 5 वेळा या देशाच्या संसदमध्ये संसदपटू म्हणून मिळवला, जो लोक लोकामध्ये जातो, लोक त्यांना ओळखतो, प्रत्येक कोणाच्या सुखा दुःखात सगळ्याकडे भाग घेणारा खासदार, आणि पार्थ आज येऊन पार्थ काय करणार आहे, आजोबाच्या नावावर मतं तर आता मिळणार नाही, काम करायला पाहिजे, काम केलेला आमचा खासदार आहे. आणि ज्याप्रमाणे शरद पवारनी या महिन्यामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्याच त्यांच्या नातवाच्या होतील असं मला वाटतो. कारण पार्थ जेव्हा पहिला ज्यांनी नवीन वर्षाचे बॅनर लावले आणि पनवेल उरण कर्जतमध्ये फिरला, त्यावेळेला त्यांना दिसून आलं का आपली इथे का डाल शिजणार नाही, म्हणून पार्थचं नाव मागे पडलं आणि आबा पाटलांची कन्या स्मिता पाटलांचं नाव आपल्याला पुढं आलं. हे सगळ्या मतदारसंघांनी बघितलेलं आहे. त्यात पण ते टिकू शकत नाही, यांना उमेदवारच मिळत नाही, म्हणून त्यांनी पार्थ पवारला इथे उभा केले. मागच्या वेळेला यांना मतदारसंघातला उमेदवार मिळालेला नव्हता, त्यांनी बाहेरचा उमेदवार राहुल नार्वेकर म्हणजे शिवसेना सोडलेला त्यांनी उमेदवारी दिली, त्यामध्ये त्याला किती मतं मिळाले, आम्हाला किती मतं मिळाले, राष्ट्रवादीची मतं किती. पनवेलमध्ये बघायला गेलो तर राष्ट्रवादीची मतं 2700 ते 2800, उरणमध्ये गेले तर 5000 आहे, कर्जतमध्ये 10000 वर यांना मतदारसंघामध्ये मतं नाहीत. त्यामुळे पार्थ पवारची आमची लढाईच होऊ शकत नाही. 101% श्रीरंग बारणे खासदार झालेले असतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.